हॅलो, गुड मॉर्निंग. शेतकरी किचन विलेज लाईफमध्ये आपलं स्वागत आहे. आता मी काळ्या गाईचे धार काढते. तर दुधाला दर 18 ते 20 रुपये बसतोय. पाण्याची बॉटल घ्यायला गेलं तर 20 रुपयाला आणि दुधाचा भाव 18 ते 20 रुपये. किती आहो कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना माहिती आहे का? पाऊस जर चालू असेल तर तसल्या चिखलात वैरण काढायची किती अवघड असते. त्यात चप्पल घालता येत नाही, एवढे एवढे पायात ते धसोडे घुसतात. अहो खूप कठीण आहे. आता कितीतरी जणांनी लॉकडाऊनमध्ये किती जणाच्या नोकऱ्या गेल्या, पण त्यांना सहारा शेतीने दिला, ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी. तर जरा शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळेसच का शेतकऱ्याला असं नाही का? आता खूपच म्हणजे खूपच बिकट परिस्थिती आहे सध्या तरी शेतकऱ्यावरती, की प्रत्येकाला आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार असतो पण शेतकऱ्याला नाही. आपण पण बघा, मॉलमध्ये जातो वगैरे, खरेदी वगैरे करतो, तिथं जे प्राईस टॅग असतात त्याच्यावरून आपण माल घेतो. पण एखादी भाजीची पेंडी घ्यायची म्हटलं की त्याच्याबरोबर बार्गेनिंग करणार, 10 रुपयाची पेंडी 5 रुपयाला देईल. पण इथं शेतकऱ्याला खरंच खूप मेहनत करावी लागते बरं का? तर त्याच्याही कष्टाचा थोडासा सन्मान केला पाहिजे. शेतकरी आपल्या जीवाभावाच्या माणसासारखं लेकरासारखं त्याची पिकं जपत असतो माहिती का? ऊन म्हण नको, रात्र म्हण नको, दिवस म्हण नको, त्याच्यात लाईट नसते, त्यात रात्रीची दारे धरायची किती अवघड आहे माहिती का? सापाची भीती, विंचूची भीती, तरी पण तो कष्ट करतच राहतो. आपला देश आहे कृषीप्रधान, पण इथं शेतकऱ्यालाच प्राधान्य नाही अशी परिस्थिती आहे. तर त्याला थोडीशी इज्जत द्या, त्याला थोड्याशा त्याच्या कष्टाची रिस्पेक्ट करा, एवढीच इच्छा आहे. तर शेतकऱ्याकडून दूध घेतलं जातं 18 ते 20 रुपये लिटरने. आणि दुधाची पिशवी तुम्ही जर घ्यायला गेलात, अर्ध्या लिटरच्या दुधाच्या पिशवीला 25 रुपये भाव द्यावा लागतो, म्हणजे 50 रुपये लिटर. तर मग एवढे पैसे मध्येच कुठे जातात बरं? शेतकऱ्याच्या हातात 18 ते 20 रुपये येतात. दुधाची हे बघताना डिग्री फॅट वगैरे चेक केलं जातं, पण जेव्हा आपण पिशवी विकत घेतो त्यावेळेस नुसतं लिहिलेलं असतं त्याच्यावरती डिग्री एवढी फॅट एवढी. पण आपल्याकडं काय मशीन नाही, प्रत्येकजण चेक नाही करणार, मग त्यांनी किती त्याच्यात पाणी मिक्स केलं आणि काय केलं आपल्याला काय माहिती? मग शेतकऱ्याच्या प्रत्येक वेळेस पोटावरती पायच पडतो. तर या सर्वाबाबत कुठंतरी आपल्याच नेत्यांनी वगैरे जरा दखल घेतली पाहिजे, कारण की खरंच कृषीप्रधान देश आहे म्हटल्यावर थोडंफार तरी शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. विकास मंत्री कोण आहेत हे काही मला माहीत नाही, पण ते म्हटलं होतं FRP नुसार दूध दर भेटणार आहे, पण कधी कायदा येणार आहे तो काय माहिती, देव जाणे. पण तो कायदा खरंच लवकर यावा, नाहीतर मग हे असेच हे मधले जे आहेत यांचे हेच मोठे होत राहणार आहे. शेतकरी असंच कष्ट करून लहानच होत राहणार आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे पैसा जाणार, आणि जो गरीब आहे तो गरीबच राहणार. असं म्हणतात शेतीला जोडधंदा करावा, जोडधंदा करावा. म्हणून शेतकरी जातो हा दूध व्यवसाय करायला, की याच्यातून घर भागेल कसं तरी, तेल मीठ कशाचं काय देवा. गाईची वैरण पेंड हे ते सर्व जाऊन उलट त्याला लॉसच होतो, पण हातात काही शिल्लक राहत नाही, त्याच्यामुळं तो कर्जबाजारी बनत जातो आहे.
भरल्या की दुधाला कमी येतात, त्यामुळे थोडं थोडं गाय आता कमी आल्या दुधाला. ह्या गाय सगळ्या भरून काढल्यात, लागून निघल्यात. दूध गाई जास्त गेल्यानंतरच एक दोन महिने भरपूर प्रमाणात दूध देतात, हळूहळू मग कमीच येतात. ब्लॉग आवडल्यानंतर चॅनल लाईक शेअर करा, आणि ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब पण करा. ब्लॉग आवडल्यानंतर लाईक तरी करत जावा. तुमची लाईक आम्हाला खूप जास्त अशी उमेद देते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमची लाईक खूप महत्त्वाची ठरते आमच्यासाठी, खरंच लाईक करा. तर आपला चॅनल हा फक्त शेतकरी किचन विलेज लाईफ हाच आहे. तर माझे व्हिडिओ काही चोरी होत आहेत, तर आपल्याला जर तो व्हिडिओ माझा दुसऱ्या चॅनलवरती दिसला तर तो माझा चॅनल नाही. आणि मला त्याची लिंक कमेंटमध्ये नक्की शेअर करा की कोणत्या चॅनलला तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. तर कारण की मेहनत आम्ही करतो आहे आणि दुसरे फुकट माझे व्ह्यू खात आहेत, तर आपल्या या शेतकरी बहिणीला एवढी मदत करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.